बेळगावात सरकारी कर्मचाऱ्यांकडून एका सरकारी कार्यालयात मौजमस्ती करण्यात आली आहे. बेळगावच्या डीएचओ कार्यालयात दारू पिऊन कर्मचारी नशेत मग्न होऊन पार्टी करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांच्या कृत्याबद्दल जनतेने संताप व्यक्त केला असून योग्य ती चौकशी करणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. टिळकवाडीतील डीएचओ कार्यालयाच्या मागील खोलीत डीएचओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन गांधींच्या फोटो समोर डान्स करत असल्याचा व्हिडिओ मिळाला आहे. मद्यधुंद अवस्थेत गाण्यावर डान्स करत असल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डीएचओ कार चालक मंजुनाथ पाटील व कर्मचारी महेश हिरेमठ यांच्यासह सहा कर्मचारी या पार्टीत दिसून येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मौजमजेच्या ठिकाणी तपासणी करून कारवाई करणार असल्याची माहिती डीएचओ डॉक्टर महेश कोणी यांनी दिली आहे. ತೋರಿಸಿದಾಗ ಮೇಲ್ ನೋಡಿದಾಗ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಯವ್ರು ಹೌದು, ಅವ್ರು ಏನು ಅದನ್ನು ಪಾರ್ಟಿ ಮಾಡ್ತಾಯಿದಾರಲ್ಲ, ಸೊ ಅದು ಈ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡಿದ್ದು ನಮ್ಮ ಕ್ಯಾಂಪಸ್ಸಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದು ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಸೊ ಅದ್ರ ಜೊತೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಕುಲಕುಶವಾಗಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಅದೇನು ನಿಯಮ ಅನುಸಾರ ತನ್ನ ಕ್ರಮ ತಗೋತೀನಿ ಸರ್. ಓಕೆ, ತಪ್ಪದು ಯಾವುದೋ ಯಾವುದೋ ಸಿಬ್ಬಂದಿ, ಸೊ ನಮ್ಮ ಏನಾದರೂ ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಪ್ರಿಮೈಸಲ್ಲಿ ಇಂಥ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡೋದು ಇದು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಇದು ನಮ್ಮ ಡ್ಯೂಟಿ ಅಗೇನೆಸ್ಟ್ ಇದು. ಸೊ ಇದು ಮಾಡಿರೋದು ಖಂಡಿತ ತಪ್ಪಿದ್ದು. ಸೊ ಇದನ್ನ ಇದನ್ನು ತಾವು ತೋರಿಸಿದ್ದ ವಿಡಿಯೋನ ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಆಗಿತ್ತಂದ್ರೆ ನಾವು ಆಮೇಲೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಆಕ್ಷನ್ ತಗೋತೀವಿ ಸರ್. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ, ಕ್ಯಾನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.